आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूरमध्ये काँग्रेसच्या प्रचाराला मिळाली गती, उत्साहात कार्यकर्त्यांचा घरोघरी प्रचार. मांगूर येथील काँग्रेसच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाली आहे. शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने घरोघरी प्रचार करून काँग्रेसचे शाश्वत कार्य आणि सिद्धरामय्या सरकारने राबवलेल्या योजना सांगून जनजागृती करत आहेत. निपाणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे माजी आमदार काकासाहेब पाटील रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारात मांगूरमधील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उत्साहाने प्रचारात रमले आहेत. गावातील प्रत्येक वॉर्डातील घराघरात जाऊन काँग्रेस पक्षाने केलेली आजपर्यंतची शाश्वत विकास कामे, त्याचबरोबर सिद्धरामय्या सरकारने राबवलेल्या समाज उपयोगी व लोकोपयोगी योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचवून काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार काकासाहेब पाटील यांनाच विजयी करण्याचं आवाहन हे कार्यकर्ते करत आहेत. यावेळी साई उद्योग समूहाचे शिल्पकार प्रदीपरावजी जाधव, ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील, माजी अध्यक्ष सुनील जळणे, अशोक बोधले, अण्णासो पाटील, ग्रामपंचायत सदस्य अण्णासो जळणे, रमेश जाधव, बाहुबली पाटील, प्रदीप शेंडगे, संदीप जाधव, दीपक कुराडे, विलास जळणे, महेश शेडशाळे, सर्जराव टोपे, सूरज भोसले, कुमार बन्ने, सचिन बोधले, बाहुबली पाटील, सातप्पा टोपे, सुनील बोधले यांच्यासह काँग्रेस प्रेमी व जोशी सर प्रेमी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. कर्नाटक राज्यातील विधानसभेसाठी निप्पाणी विभागातून ज्यांनी निप्पाणीमध्येच्या विधानसभेच्या तीन वेळेला ज्यांनी प्रतिनिधित्व केले ते माजी आमदार आदरणीय काकासाहेब पाटील यांना या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि यावेळीची एक जी निवडणूक आहे ती विशेष प्रकारची आहे, कारण यावेळेला निप्पाणीतील कामगारांचे चळवळीचे नेते माजी आमदार आदरणीय सुभाष जोशी सर आमच्याबरोबर आहेत. आणि त्याचबरोबर कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील साहेब असोत, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चिंगडेसर असोत, निप्पाणीचे नगराध्यक्ष विलास गाडीवडर असोत, बोरगावचे आमचे नेते आदरणीय रावसाहेबदादा पाटील, उत्तमदादा पाटील, त्याचप्रमाणे अण्णासाहेब भावले, ही सर्व मंडळी आणि या विभागातून त्याचप्रमाणे शेजारच्या महाराष्ट्रातून देखील काँग्रेसच्या सर्व नेत्यांचं काकासाहेब पाटलांना पूर्णतः पाठिंबा आहे. आज आम्ही जनतेच्या पुढे हे घेऊन जात आहे की 2014 ज्यावेळेला केंद्रामध्ये भाजप सरकार आलं त्यावेळेला त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही. उदाहरण द्यायचं असलं तर प्रत्येकाच्या खात्यावर तुम्हाला 15 लाख रुपये जमा करून मिळणारे जी भाजपची नेते मंडळी आज त्याच्यावरती बोलायला तयार नाही. आज लोकांच्या कामकाजामध्ये, व्यापाऱ्यांच्या कामकाजामध्ये एवढा मोठा त्रास जाणवत आहे की या नोटाबंदीच्या काळात असो, GST मुळं फार मोठं व्यापारी उलाढाल थांबलेले आहे. आणि जी काही 165 आश्वासनं सिद्धरामय्यांनी काँग्रेस पक्षात सरकार आल्यावर मुख्यमंत्रींना त्यांनी दिली होती त्यामधील 158 इतकी आश्वासनं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. मागच्या 14 इलेक्शनमध्ये विरोधी पक्षांना असं वाटलं की 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं नाही, पण ती गोष्ट लोकांना झाकून राहिलेली नाही. काय केलं म्हटलं तर काँग्रेस ज्यावेळेला 1947 भारत स्वतंत्र झाला त्या नंतरच्या कालावधीमध्ये आपल्या भागात जी झालेली धरणं असोत, जे रस्ते असोत, पूल असोत, त्याचप्रमाणे नीट वेगवेगळ्या ठिकाणी बंधारे असोत, शिक्षणाची सोय असो, आरोग्याची सोय असो, या सर्व बाबीबरोबरच गोरगरिबांच्यासाठी घरकुलाची योजना असो, स्वर्गीय इंदिरा गांधींनी राष्ट्रीय बँकांचे राष्ट्रीयकरण केलं आणि खऱ्या अर्थाने गोरगरिबांना नॅशनलाइज बँकेमध्ये कर्ज आणि सवलत उपलब्ध करून त्यावेळेला उपलब्ध झाली आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसा जनतेचा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे. या ठिकाणी एक आव्हान करतो की या ठिकाणी जी कामं झालेली आहेत त्या पूर्वीच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्या निपाणी भागाचा विकास झालेला आहे. म्हणतात वीरकुमार पाटील असोत, काकासाहेब पाटील असोत आणि आमच्याबरोबर सोबत असलेले आदरणीय सुभाष जोशी सर असोत, या सर्व मंडळींच्या सहकार्यानं मागच्या काळात देखील या ठिकाणी कामं झालेली आहेत. निश्चितपणानं काकासाहेबांचा विजय आमच्या काँग्रेसच्या रक्तात असं आहे की जे बोलायचं बोलण्यापेक्षा करून दाखविण्याची वृत्ती आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यामध्ये आहे. तर आम्ही कुठल्याही कार्यक्रमाची जाहिरातबाजी जास्त करत नाही, प्रत्यक्षात कामात कृतीत काम करून या ठिकाणी मी दाखवलेला आहे. निश्चितपणानं या ठिकाणी
15 तारखेला गुलाला काँग्रेस पक्षाचा असणार आहे आणि परवा या ठिकाणी आपण महानकारमध्ये कॉर्नर सभा घेतली आहे. त्यामध्ये खोटं बोलायचं, किती मोठं खोटं बोलायचं याचं एक उदाहरण म्हटलं तर मांगूरगाव ज्याला कॉर्नर तुम्ही सभा घेतली त्यावेळेला येथील एक ग्रामपंचायत सांगितले की 2 लाख कोटी कर्नाटक सरकारला केंद्राने पैसे दिलेत. तर आमचं विरोधी पक्षातल्या सरकारने 2 लाख कोटी दिलं असलं तर बाजूच्या महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी झालेली नाही. कर्जाच्या माफीसाठी त्यांना 25 पानाचं जे काही प्रपोजल आहे ते भरून द्यावं लागतं, रांगेत उभारावं लागतं. आज इथं जवळचं उदाहरण म्हटलं तर कुन्नूर मांगूरगाव रस्ता आपल्याला माहिती आहे, गेले की 5 ते 7 वर्षे झालं त्या रस्त्यावरून लोकांना येणे जाणे किती त्रास होत आहेत. साधारण 2 फूट 1.5 फुटाचे रस्ते पडलेले आहेत. जर तिथं पैसे दिले असते तर त्या सरकारनं, भाजपच्या सरकारनं त्या ठिकाणी ते उन्नत त्या भागाचा विकास का केला नाही. तर या ठिकाणी मी एवढं सांगितलं इच्छितो की आम्ही केलेल्या कामाची पोचपावती निश्चितपणानं आम्हाला मिळणार. या विभागाचे खासदार ज्या वेळेला इथं 15 वर्ष आमच्या भागाचे नेतृत्व केलं तिने आणि आता खासदार झाल्यावर देखील त्या या ठिकाणी त्यांचं जे काय काम झालेलं आहे हे कदापि इथली जनता विसरू शकणार नाही. संपूर्ण चिक्कोडी जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या चिक्कोडी लोकसभा क्षेत्रामध्ये इतर पाठिंबाच्या खासदारांच्या पेक्षा निश्चितपणानं आदरणीय खासदार प्रकाशराव हुक्केरी साहेब हे त्यांनी काम केलेलं आहे आणि ते लोकांच्या निदर्शन झालेलं आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी जी प्रचार फेरी करत त्याला पूर्णपणे लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे. तर मी पूर्ण जे काही सिद्धरामय्या सरकारने जे काही योजना राबविल्या आहेत त्या योजनांचं आणि सरसकट 50,000 रुपये कर्जमाफी जे लोकांना शेतकऱ्यांना दिलेले आहे यांचं या ठिकाणी निश्चितपणानं लोकांनी शेतकऱ्यांनी जे 14-15 सालामध्ये महाराष्ट्रात ऊस पुरवलेल्या उसाला 11 कोटी 57 लाख इतकी 150 रुपये प्रमाणे देखील ज्याच्या त्याच्या खात्यावर जमा झालेले आहे. खऱ्या अर्थानं हा सुलाम सुफलाम मागवण्यासाठी खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचं श्रेय आहे. त्यावेळेच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी असोत, स्वर्गीय वसंतदादा पाटील असोत, इंद्रराव पाटील असोत, रत्नपना कुंभार असोत आणि ह्याच्यानंतरच्या काळात कर्नाटकच्या वाट्याचं जे 35 कोटी रुपये आणि त्याचं व्याज होतं तर ते व्याज माफ करून स्वर्गीय त्यावेळचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे विलासराव देशमुख यांचं माफ करून घेऊन 35 कोटी इतकी रक्कम भरल्यामुळेच दूधगंगा ही दुथडी भरत आहे, भरून वाहत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या भागाचा विकास झालेला आहे एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो.